मराठवाडा आणि विदर्भात गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसासह ढगाळ वातावरणामुळे रब्बी पीक धोक्यात आलं आहे. धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा अशा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालं आहे. या संकटावर मात कशी करायची यासाठी परभणी इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षक तज्ज्ञ डॉ अमोल काकडे यांनी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या आहेत. हरभऱ्यामध्ये घाटेअळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आपण फिनॉल फॉस 25 ईशी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच इमामेक्टिन किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा आपण क्लोरॅन्ड्रोनिपोल 18.5 SC 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तरी चालेल. तसेच ज्वारीमध्ये सद्यस्थितीमध्ये मावा होऊन चिकटा दिसत आहे, त्यासाठी आपण डायमिथेट 30% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.